तो आला, त्यानं पाहिलं आणि त्यानं जिंकून घेतलं सारं. म्हणजे अनेक जण म्हणत होते बकासूर संपला, पण काल आणि परवा पेडगावचं भव्य दिव्य हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि बकासूरला पळताना बघून भल्या भल्यांनी तोंडात बोटं घातली. सिद्धनाथ देवाची यात्रा बैलगाडा क्षेत्रातलं चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं, असे बैलगाडा क्षेत्रातले सुप्रसिद्ध समालोचक सुनील मोरे पेडगाव यांच्या वाढदिवसानिमित्त पेडगावला भव्य दिव्य असं पेडगाव केसरी मैदान आयोजित करण्यात आलं होतं. काल या मैदानाचा दुसरा दिवस होता. काल आदत आणि परवा ओपनचं मैदान मोठ्या उत्साहात इथं पार पडलं. दोन्ही बी मैदानात सगळ्यांच्या लाडक्या बकासूरनं हिंद केसरी किताब पटकावला आहे. म्हणूनच परवा पेडगाव इथं झालेल्या ओपन आणि कालच्या आदत मैदानाचा संपूर्ण निकाल आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे काल पेडगावात भव्य दिव्य आणि डोळ्याचं पारणं फेडणारं मैदान पार पडलं. आत तपावतर निकाल तुमच्या कानावर आलंच असेल म्हणा, पण ज्यांना अजून बी पेडगावात कोणत्या गाडी मालकांच्या बैलांनी गुलाल अंगावर घेतला, नेमकं पेडगावचं जंगी मैदान कसं पार पडल्याची खबरबात मिळाली नाही, त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला या व्हिडिओत पेडगावच्या मैदानाचं ए टू झेड बायोडेटा पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे बकासूरनं परत कमबॅक कसा काय केला आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखननं यावर्षी पेडगाव केसरी किताबावर आपलं नाव कसं कोरलं त्याची माहिती घेणार आहे. तर बघा, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पुसेगाव कोरेगाव नंतर बैलगाडा शौकीनांमध्ये सर्वात जास्त कोणत्या मैदानाची क्रेज असेल तर ते म्हणजे महाराष्ट्र केसरी किताबाचं पेडगाव मैदान. पेडगावच्या मैदानाला देखील बैलगाड्यांचा जुना आणि भव्य देवी इतिहास आहे. अगदी नव्वदीच्या काळातल्या सुंदर बाज्या, महाद्या, बब्या, जिंतीचा सोन्या, शंकर, बावऱ्या, परदान, बाहुल्या, माळ्यामोत्या, राजा, कळंबीचा सोन्या आणि मागच्या काळातल्या मोठ्या लक्षा, छोटा लक्षा, गलास, दबंग, निशान यासारख्या कित्येक कर्तृत्वान बैलांनी आजपर्यंत पेडगावच्या मैदानाची शान वाढवली आहे. भल्या भल्या गाडी मालकांना घाम पडणारं मैदान म्हणून पेडगावची ओळख आहे. पेडगावच्या मैदानाचा ट्रॅक अवघड असला तरी तितकाच देख नाही. त्या मैदानावर बैलांना पळताना बघणं म्हणजे निव्वळ स्वर्ग सुख. पेडगावच्या मैदानात भले बक्षिसाची रक्कम पुसेगाव कोरेगावपेक्षा तुलनेनं कमी असली तरी आजपर्यंत सगळ्यात जास्त बैलगाड्यांची नोंद होणारं एकमेव मैदान अशी पेडगाव मैदानाची ख्याती आहे. मागच्या काही वर्षांपूर्वी 64 फेरं पळवून पेडगावच्या मैदानानं रेकॉर्ड केलं होतं. पुढे जाऊन 75 फेरं पळवण्याचं रेकॉर्ड सुद्धा पेडगावच्या मैदानानंच बनवलं आणि गेल्या वर्षी तर चक्क 90 फेरं पेडगावात पळवलं गेलं. पण यंदा मात्र हे रेकॉर्ड सुद्धा मोडलं, म्हणजेच एकूण 100 फेरं या मैदानात पळलं. ओपनसाठी एकूण 1000 वर गाड्यांची नोंद झाली होती असं आयोजकांनी सांगितलं. एकूण 12 फाट्या आखण्यात आल्या होत्या, त्यामध्ये प्रत्येकी मालकांच्या 10 गाड्या पळवण्यात आल्या. त्यानंतर एकूण 11 सेमी आणि एक फायनल झाला. काल ओपन आणि आज आदत अशी दोन दिवस शर्यत झाली आणि दुसऱ्या दिवशी मुख्य फायनल खेळवला गेला. महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रातील बुलंदाबाद सुनील मोरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी त्या मैदानाचं अतिशय खट्ट आणि खसेल नियोजन केलं होतं. एवढी जाणकार मंडळी नियोजनाला उती म्हटले आहो, मैदान काय ताकदीचं झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी. कॉमेंटेटर विकास जगदा यांनी भारदस्त कॉमेंट्रीनं मैदानाला मजा आणली. शेवटी निकालाच्या वेळी सुद्धा स्पष्ट शब्दात निकाल सांगितला. महाराष्ट्रात गाजलेल्या या मैदानाची खासियत म्हणजे आजपर्यंत एकदाही पेडगावच्या मैदानात निकालासंबंधी वादविवाद झालेला नाही. सगळं परफेक्ट आणि आखीव रेखीव नियोजन असते पेडगाव केसरी मैदानाचं. क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानाला जसं क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातंय, अगदी सेम तशीच पेडगावच्या मैदानाची महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रात ओळख आहे. असो, हे झालं मैदानाबद्दल. आता आपण या मैदानात नेमकी कोणत्या गाडी मालकाची गाडी कितव्या नंबरला आली त्याची माहिती घेऊयात. सुरुवातीला आपण मैदानात उत्तेजनार्थ बक्षिसं ज्यांनी मिळाली त्यांची नावं ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. 11 नंबरसाठी तास क्रमांक 2 धावलेली भद्रा मारुती प्रसन्न राणा विलास देशमुख पैलवान ग्रुप वाई यांची गाडी पात्र ठरली. राणा विलास देशमुख DSP ग्रुप पैलवान ग्रुप वाईकरांचा सरपंच आणि श्रुती सुनील भोईर खोलवडी यांचा टिटवी या बैल जोडीनं 11 नंबर पटकावला. 10 नंबरसाठी तास क्रमांक 11 धावलेली मा तुळजा भवानी प्रसन्न कुमारी सर्वज्ञी अमोलदादा गायकवाड पेट नाका यांचा हरण्या उर्फ छोटा गलास आणि इंजिनियर राहुल साळुंके समीर भैया इस्लामपूर आणि सचिन शेठ घरत यांचा माणिक राव ही गाडी पात्र ठरली. पुढे 9 नंबरसाठी तास क्रमांक 1 धावलेली कुमार कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पैलवान वाटेगाव यांचा सर्जा आणि टग्या ग्रुप SK ग्रुप चिखली यांचा तेजा ही गाडी पात्र ठरली.
यानंतर 8व्या नंबरसाठी तास क्रमांक 3 गावलेली श्री तळेश्वर प्रसन्न कुमारी आयशा इंडिशेट पाटील बुरदून मुंबई शंकाई ग्रुप नेवरी यांची 10 रायफल आणि प्रणव किसन शिंदे मोराळे मायनिंगकरांचा सम्राट ही गाडी पात्र ठरली. आता हे झाले उत्तेजनार्थ क्रमांक. आता आपण 7व्या नंबर पासून 1ल्या नंबरच्या गाडींची माहिती घेऊ. तर बघा, पेडगावच्या ओपन मैदानात 7व्या क्रमांकाची मानकरी ठरली. तास क्रमांक 4 धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुळगाव प्रथमेश वैभव शेठ मुळे रिद्धी सिद्धी भगवान शेठ मोरगाव यांचा मेहबूब आणि बादल या बैलजोडीने या गाडीला रोख रक्कम 10,000 रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. यानंतर 6व्या क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक 9 धावलेली गाडी जय हनुमान तालीम संघ श्रेयस श्रीकन्या प्रमोद शेठ घुले पाटील मोहम्मद वाडीकरांचा पक्षा आणि वडूचकरांचा महाकाल ही गाडी. या गाडीला रोख रक्कम 11,000 आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. मंडळी 4 आणि 5 नंबरसाठी काटेकी टक्कर झाली, म्हणूनच पंचांनी या दोन्ही गाड्यांना समसमान बक्षीस दिलं. त्यामध्ये तास क्रमांक 5 धावलेली भद्रा मारुती प्रसन्न मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा साज ओम्या आणि हारण्या ही एक बैलजोडी पात्र ठरली. आणि तास क्रमांक 8 धावलेली कुमारी शौर्या दैवत गोवेकर लोणंद कोरेगाव विहान शिवाजी पाटील पडलेगाव यांचा फाजिलराव आणि छत्रपती संभाजीनगरकरांचा खंडू ही एक गाडी पात्र ठरली. या दोन्ही गाड्यांना बक्षीसची रक्कम एकत्र करून विभागणी करून देण्यात आली. चषक हे चिठ्ठी टाकून देण्यात आलं. आता राहिले शेवटचे 3 त्या 3 जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. बैलांची नावं ऐकून तुम्हाला त्याचा अंदाज येईलच. तर 3 तास क्रमांक 6 धावलेली पैलवान विराज नाना पिसे पडारवाडी शिरवळ यांचा 4x4 गजा आणि अनंत आरेकर वैभव पाटील मानगरकरांचं वादळ ही गाडी पात्र ठरली. 3 विजेत्या गाडीला 50,000 रुपये आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. आता 2 निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सुधर आणि सार्थक विजय पाटील आगाशिव नगर विंग यांचा देखील सुंदर ही बैल जोडी विजेती ठरली. त्यासाठी त्यांना 70,000 रुपये रोख आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. आता राहिली मुख्य 1ल्या क्रमांकाची गाडी. नाथसाहेब प्रसन्न नावे पाळलेली ही गाडी मोहिल शेठ धुमाळ सचिन शेठ घरत वरचेवले यांचा बकासूर आणि मनोहर चव्हाण पाटील छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन पेडगाव केसरी किताबाची मानकरी ठरली. बऱ्याच दिवसांनी कमबॅक करत बकासूरनं दाखवून दिलं की जंगल किसी का भी हो दहशत तो सिर्फ शेर की रहेगी. आणि लखन बद्दल तर काय सांगावं, इतक्या लांबून येऊन नवख्या लखननं सगळ्यांना अनपेक्षित अशी कामगिरी केली. 1,00,000 रुपये रोख आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून त्यांना देण्यात आली. तर बघा, एकूण असा सगळा पेडगावचा ओपन मैदानाचा संपूर्ण रिपोर्ट आहे. आता आपण काल झालेल्या आदत मैदानाचा निकाल जाणून घेऊया. मंडळी, काल झालेल्या 1 आदत 1 बैल या स्पर्धेत सुद्धा 1,000 बैलगाडे मालकांनी सहभाग नोंदवला. सेमीनंतर पाऊस पडला, पण नंतर पाऊस थांबल्यावर मैदानाचा फायनल पार पडला. एकूण 11 या मैदानात झाले आणि 11 एक फायनल झाला. त्यामध्ये एक गाडी पळाली नाही आणि 2 फॉल झाल्या. त्यामुळे आपण आता थेट 8व्या नंबर पासून विजेत्यांची नावे पाहूया. तर बघा, या 1 आदत आणि 1 बैल या पेडगावच्या मैदानात 8वा क्रमांक पटकावला. तास क्रमांक 9 धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न नितीन खलाटे पाटील खुंटी फलटण या गाडीने. त्यानंतर 7व्या नंबरसाठी पात्र ठरली तास क्रमांक 7 धावलेली गाडी मनोहर बोईटे मल्लार फॅन्स क्लब सासवड पुणे ही गाडी. 6वा क्रमांक पटकावला तास क्रमांक 8 धावलेली गाडी संचया गणेशभया वांजर ओम प्रकाश मोहित या गाडीनं. या गाडीला रोख रक्कम 8,000 आणि मानाची ढाल देण्यात आली. मंडळी, ओपनच्या मैदानाप्रमाणे 4थ्या आणि 5व्या नंबरसाठी इथेही काटेकी टक्कर झाली, म्हणूनच मग पंचांनी या दोन्ही गाड्यांना देखील समसमान नंबर दिले. बक्षिसाची रक्कमही समसमान दिली. तास क्रमांक 5 धावलेली श्रीनाथ प्रसन्न मोहन शेठ कामटे देवडी आणि तास क्रमांक 6 धावलेली पैलवान पोपट शेठ मधने गोपाळ पौजी बर्राणपूर चाळीसगाव कोरेगाव या 2 10,000 आणि 20,000 असं मिळून समसमान 15,000 आणि मानाची ढाल ही चिठ्ठ्या टाकून बक्षीस म्हणून देण्यात आली. त्यानंतर आता 3 क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक 3 धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न कैलासवासी विकास आप्पा पाटील येडे मच्छिंद्र ही गाडी. या गाडीला रोख रक्कम 30,000 आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. पुढे 2 क्रमांक पटकावला तास क्रमांक 4 धावलेली गाडी मसवेचा राजा सिद्धनाथ माझा वरदराज विरकर विरकरवाडी या गाडीने. या गाडीला रोख रक्कम 50,000 आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. आता राहिली मुख्य 1ल्या क्रमांकाची गाडी. मंडळी, 1 आदत आणि 1 बैलच्या मैदानात भूतो न भविष्यती असा निकाल लागला. तास क्रमांक 2 धावलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न आयुष दादा हरपळे रुपेश दादा कुठे पुरसुंगी या गाडीला प्रथम क्रमांक मिळाला.
आणि विशेष म्हणजे मोहिल शेठ धुमा, सचिन शेठ गरत वरचरे यांचा बकासूर आणि भैरवनाथ प्रसन्न, आयुषदादा हरपळे, रुपेशदादा कुटे फुरसुंग यांची नवीन खरेदी एक्का ही गाडी पेडगाव केसरी किताबाची मानकरी ठरली. पण मंडळी, या मैदानात खऱ्या अर्थानं बकासूरनं कहरच केला. ओपनचं मैदान मारलं ती मारलंच, पण आदतचं पण मैदान त्यानं सोडलं नाही. या गाडीला 80,000 रुपये रोख आणि मानाची ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली. एकूणच पेडगावचं मैदान खऱ्या अर्थानं बकासूरनं गाजवलं. अनेकांनी तर बकासूरला शुभेच्छा देताना मानलं बाबा तुला असं म्हणत स्टेटस ठेवले. पेडगाव सारख्या भव्य दिव्य मैदानात ओपन आणि आदत अशा दोन्ही गटात बक्षीस मिळवणं म्हणजे खायचं काम नाही. पण ते काल बकासूरनं एक हाती करून दाखवलं. पण बकासूरच्या या दुहेरी विजयाबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा. कालच्या पेडगावच्या मैदानाच्या निकालाबद्दल देखील आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.